नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा आमदार म्हणून लोकांशी नाळ जुळली. आमदार संग्राम जगताप. गुलमोर रोडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. विविध पदांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येतात. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. शहरात व्हर्च्युअल आमदार म्हणून नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा आमदार म्हणून लोकांशी नाळ जुळली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. गुलमोर रोड सावेडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, उद्योजक अमोल गाडे, माजी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युती सेलच्या अंजली आव्हाड, किरण गुले, युवराज शिंदे, सागर मुर्तडकर, सुधीर पोटे, परेश पुरोहित, युवराज शिंदे, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, साधना बोरुडे, लकी खुपचंदानी, रवी दिंडी, चेतन लखापती, उद्योजक जनक आहुजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गुले यांनी केले. आभार शिवम कराळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राजकीय भाषण न करता याच्यामध्ये त्यांनी मोकळेपणानं एक भावना मांडल्या, भूमिका मांडली. अभिदादा देखील त्यांनी मनोगत व्यक्त केलं. संपदादा भाषण करणार होते, पण अमोल शेट्टी यांना मी सांगितलं तुम्ही अध्यक्ष भाषण करा, शेवट भाषण करा. आणि माझी मनापासून इच्छा होती की सागर भाऊने भाषण करावं, पण ते सांगतात की आता ज्यावेळेला आमच्या प्रभागामध्ये तुमचा निधी येईल तर त्या दिवशी मी तिथे भाषण करेल. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण सगळे मंडळी सातत्याने एकमेकाला भेटत असतो, आणि भेटत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मनोगत हे आपण प्रत्येक मान्यवर आपण त्याच्या ठिकाणी बोलत असतो. म्हणून अभिदादा देखील सांगितलं, इथं माझं कार्यालय होतं, मला वेळ मिळाला नाही, पण अभिदादा माझं कार्यालयच नव्हतं. इथं सुमित कुलकर्णी या व्यक्तीने इथं कार्यालय स्थापन केलं आणि माझं नाव टाकलं. मी त्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी काय ते कार्यालय वगैरे काय कुठं करत नाही, कारण माझंच कुठं कार्यालय नाही. मी त्याला सांगितलं होतं, अरे मी कधीच कार्यालयामध्ये फार काही बसत नाही, कुठं वेळ देत नाही, अरे मी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये सातत्याने फिरणारा मनुष्य आहे, आणि बसणं हे आपल्याशी काही होत नाही. आताच आपण सक्कर चौक परिसरामध्ये स्टेशन रोडला तिथं मागच्या 4-6 महिन्यापूर्वी कार्यालय केलंय. बाकी कार्यालय काय आपलं फार कधी संपर्क कार्यालयावरती आपला संपर्क होत नाही. आपला दिवसभर फिरतीवर जेवढा संपर्क होईल तेवढा संपर्क होत असतो, आणि म्हणून बसण्यापेक्षा जोपर्यंत आपण समक्ष कुठे जात नाही, लोकांमध्ये जात नाहीत, ज्या ज्या भागामध्ये जात नाही, फिरत नाही, तोपर्यंत आपल्याला परिस्थिती कळत नसते, आणि म्हणून आपण सातत्याने फिरतीवर असतो. जेवढा युवराज भाऊ तुम्हाला कल्याण रोड माहिती आहे, कल्याण रोडचं तुमचं उपनगर माहिती आहे, तेवढ्याच बारकाईने मला तुमचं कल्याण रोडचं उपनगर माहिती आहे. जेवढं संपत दादाला गुलमोर रोड पासून तपोवन रोड पर्यंत माहिती आहे, तेवढाच बारकाईने मला देखील तुम्हाला सांगतो गुलमोर रोड पासून तपोवन रोड मला माहिती आहे. हे कशामुळे असतं? हे फिरतीवर राहिल्यामुळे राहतं. व्हर्च्युअल मीटिंग फेसबुकवर कशावरती फोटो चुटो व्हिडिओ त्याच्यावर मी नसतो, पण मी समक्ष हे लोकांमध्ये असतो. आणि त्याच्यामुळे कार्यालय ही संकल्पना ही कुठेतरी असणं गरजेचं असतं, कारण की तुम्हाला एखादा मनुष्य जर अडचण सांगायची म्हटलं त्याला तुमची एक तास 2 तासाची वेळ त्या कार्यालयावरती असणं गरजेचं असतं. एखाद्याचं जर निमंत्रण असेल तर तुम्ही जरी नसले तर तुमचा इतर सहकारी असेल त्या ठिकाणी थांबणारा सांभाळणारा, तर तो त्याच्यामध्ये तिथं असणं गरजेचं असतं, कारण तुमचं सगळं ते लिहून ठेवणारा मनुष्य लागतो. त्यामुळे मी देखील आता मागे 4-6 महिन्यापूर्वी तिथं कार्यालय सक्कर चौक परिसरामध्ये सुरेश भाऊ आपण ते कार्यालय तिथं केलं, आणि तिथं आता काय निमंत्रण असेल कोणाच्या काय अडचण असतील तिथपर्यंत जातात येतात ते सोडणुकचं काम होतं, पण आपण सातत्याने लोकांमध्ये जाणं गरजेचं असतं, आणि म्हणून आपण ते सातत्याने. काही लोक निवडणूक आले की दिसत असतात, निवडणूक झाल्यापर्यंत ते लोक दिसत नाही. आपण मात्र ज्या दिवशी गुलाल पडल त्या दिवशी आपलं लगेच काम सुरू झालेलं असतं, आणि त्याच्यामुळं आपण सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांमध्ये जर राहिलो तर निश्चित आपल्याला कोणाच्याही मध्यस्थी माणसाची गरज पडत नाही. आणि त्यामुळं आपण प्रत्येकाने लोकांमध्ये असणं गरजेचं असतं.
आज नगरसेवक म्हणून संपत्रा तुम्ही काम केलं, महानगरपालिकेचे विरोधी पक्ष म्हणून काम केलं, अमोल शेठ या भागामध्ये काम करतात, अमोल शेठच्या माध्यमातून देखील अभिदादा या भागातले म्हणजे 60-70% प्रश्न सुटलेले आहेत. तुम्ही जो 2 वर्षापूर्वी जर गुलमोर रोड पाहिला असता तर या गुलमोर रोडची देखील तुम्हाला सांगतो दुरावस्था झाली होती. या आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासाठी आपले नगर शहराचे लाडके आमदार कार्यसम्राट संग्राम भाई जगताप हे इथे वेळात वेळ काढून आले, त्याच्याबद्दल मी त्यांचे स्वागत देखील करतो आणि धन्यवाद देखील आमच्या सर्व राष्ट्रवादी युवक परिवार तसेच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे करत आहे. खर तर आज म्हणजे मागच्या काही 1.5 महिन्यापासून चालू होतं की आज उद्घाटन करायचं, उद्या उद्घाटन करायचं, पण कार्यक्रमाची गडबड साहेबांच्या मागची असतेच. म्हणजे साहेब सकाळी माझ्या माहितीनुसार 6-6:30 उठले की रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांचा दिवस चालू असतो, तर ते शेड्यूल मॅच होत नव्हतं. तसेच मार्च एंडची गडबड टायमिंग मॅच होत नव्हतं, आज करू उद्या करू, शेवटी काल असं ठरलं की आज उद्घाटन करूनच टाकू. म्हणून मग आज उद्घाटनाचा हा कार्यक्रम एक छोटाखानी कार्यक्रम आपण संग्राम भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आपण करत आहोत. तसेच कार्यक्रम क्षीरसागर यांनी या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार संग्राम भाई यांच्या जगताप यांच्या उपस्थितीमध्ये करत आहेत. खर तर भैया मी 7 वर्ष युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, परंतु मला केतन मला ऑफिस उघडता नाही आलं. तुम्ही उघडलं मी खरं तर मनापासून आपलं कौतुक करतो, कारण याच ठिकाणी संग्राम भैयांचं जनसंपर्क कार्यालय होतं आणि मधल्या काळामध्ये भैयांना या ठिकाणी वेळ देता आला नाही आणि या आपल्या नवीन आयुर्वेद कॉलेज पासून अक्षता गार्डनच्या समोर ऑफिस नेलं आणि कामाचा व्याप वाढल्यामुळं खरं तर या कार्यालयाकडे लक्ष देता आलं नाही. इथं तरी काही ना काही कार्यक्रम उपक्रम चालू असायचे, तुम्ही ठेवायचे, पण हे कार्यालय बंद झाल्यानंतर या भागातल्या ज्या समस्या होत्या लोकांच्या, त्याच्यामुळं खरं तर या भागातले लोक पोरके झालेले होते. कारण बरेचसे संपत्दादा कार्यालय प्रशासकीय कार्यालय हे जे समजा कलेक्टर ऑफिस असेल, महापालिका असेल, कोर्ट असेल, हे सगळं या भागातच आलेले, उपनगरामध्ये आलेले, त्यामुळं या कार्यालयाचं खरं तर गरज होती. या लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचा निश्चित प्रकारे उपयोग होणार आहे. आणि आता निवडणुकीचा काळ आहे, खासदारकी झाल्यानंतर परत याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे, महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर लोकांच्या जास्तीत जास्त समस्या आपल्याला या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये सोडवता येणार आहेत. भैया आपल्याला मी या युवक काँग्रेसच्या वतीनं मी निश्चित प्रकारे ग्वाही देऊ इच्छितो की केतनचं गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून शहरामध्ये काम चांगलं चालू आहे, पण त्याला बाहेरगावी त्याचं काम थोडंफार त्याचं कॉन्ट्रॅक्टर लाईनचं असल्यामुळे अधूनमधून त्याला बाहेरगावी जावं लागतं, पण इथून पुढच्या काळामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळात, आत्ताच त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी पुढच्या काळात संपतदादा चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न करीन. आणि नवीन आता युवकांचं युवराज भवनी तर कल्याण रोडला धडका लावलेला आहे की रोजच प्रवेश त्या ठिकाणी चालू आहेत. तसेच आपल्या युवक राष्ट्रवादी युवकचे प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या भागातून आपल्याला या ठिकाणी प्रवेश करून नवनवीन पदाधिकारी इथून पुढच्या काळामध्ये नेमणं गरजेचं. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.